नमस्ते मंडळी, मी आहे स्मिता आणि फ्रिज बेक कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? चला आपण केक बनवायला सुरुवात करूया. तर आजचा जो केक आहे तो पायनॅपल फ्लेवरचा केक आहे आणि 1 किलोचा आपल्याला केक बनवायचा आहे. तर जो व्हॅनिलाचा जो ब्रेड असतो तर त्याचे मी 3 लेअरिंगमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता पहिल्या लेअरवरती मस्त शुगर सिरप टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरून थोडंसं मी क्रशसुद्धा आता टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या ब्रेडवरती जेवढी आवश्यक आहे तेवढी क्रीम टाकून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे, एकदम प्रेमाने पसरवून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर थोडासा परत आपल्याला पायनॅपलचा क्रश टाकून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा नीटनेटका मस्त आपल्याला तो फिरवून घ्यायचा आहे, सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे टुटी फ्रुटी असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नसेल तरीसुद्धा चालेल. आणि ही जी टुटी फ्रुटी आहे ती पपईची असेल की काय काय माहिती, पण त्याच्यामध्ये त्या टुटी फ्रुटीतून एक बी बाहेर निघाली. तर फ्रेंड्स, असं टुटी फ्रुटी वगैरे तुम्ही यूज करता त्यावेळेस काळजीपूर्वक तुम्ही यूज करा. चुकून एखादा कस्टमरच्या केकमध्ये जर पपईची बी वगैरे गेली तर काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर त्याच्यामुळे आपल्याला तर माहीत असतं की जी टुटी फ्रुटी आहे ती पपईपासून किंवा कलिंगडच्या सालांपासून किंवा कलिंगडापासून बनवली जाते, पण बाकीच्या लोकांना माहीत नसतं तर त्याच्यामुळे अडचणी येऊ शकतात. तर ह्याच्यानंतर मी आता दुसरी लेअरसुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि त्यालासुद्धा शुगर सिरपने व्यवस्थित सोप करून झाल्याच्या नंतर त्याच्यावर पण थोडासा मी क्रश टाकून घेतला आणि परत जशी प्रोसेस आपण खालच्या लेअरवरती केलेली आहे सेम तशीच प्रोसेस आता इथंसुद्धा करून घ्यायची आहे. तर व्हिडिओ तुम्ही नीट बघा, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस केक बनवाल त्यावेळेस तुम्हाला ते सगळ्या गोष्टी लक्षात राहतील आणि असंच स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही सुद्धा केक बनवू शकता आणि खूप टेस्टी आणि यम्मी केक तुम्ही बनवू शकता. तर हे जे केकचे जे डिझाईन्स आहेत तर ते तुम्हाला वेगवेगळ्या केकच्या डिझाईन्स बघायचे असतील तर तुम्ही नक्की चॅनलला एकदा व्हिजिट करा. तिथे वेगवेगळ्या केकच्या डिझाईन्स आहेत, वेगवेगळे व्हिडिओज आहेत. तर जो तुम्हाला केक आवडेल आणि जी तुम्हाला केकची डिझाईन आवडेल ती तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडले तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर आता मी शेवटची लेअर ठेवून घेतलेली आहे आणि ह्या लेअरवर सुद्धा मस्त भरभरून असं शुगर सिरप टाकून घेणार आहे. तर शुगर सिरप टाकल्याचा फायदा हा की जो आपला केक आहे तो एकदम मॉइस्ट राहतो, असा कडकसारखा राहत नाही, तर एकदम मस्त असं मऊ मऊ राहतो. तर त्याच्यामुळे शुगर सिरप टाकून घेते मी. आणि सगळेच जे शुगर सिरप आहे ते यूज करतातच, कारण की जो आपला ब्रेड आहे तो नंतरून फ्रीजमध्ये ठेवला तर जास्त कडकसारखा होतो. तर त्याच्यामुळे तर वरती सगळ्यात वरती मी थोडंसं अजून क्रीम टाकलेले आहे आणि ती आता व्यवस्थित पसरवून घेते मी, जेणेकरून आपलं जे क्रम कोटिंग आहे ते व्यवस्थित होईल त्याच्यामुळे. तर फ्रेंड्स, इथं मी थोडासाच ब्ल्यू कलर टाकून आणि त्याच्याने मी केकला फिनिशिंग करून घेतलेले आहे. तर इथं केकची जी फिनिशिंग आहे तर तो व्हिडिओ वगैरे ॲड केला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, तर त्याच्यामुळे मी ते ॲड केलं नाही. तर थोडीशी क्रीम घेऊन आपण केकला मस्त फिनिशिंग करून घ्यायची आहे. तर होतं काय की प्रत्येक वेळेस नवीन नवीन लोक व्हिडिओज बघत असतात तर त्यांच्यासाठी मी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत व्हिडिओ दाखवत असते, पण कधी कधी होतं काय की जास्त मोठा व्हिडिओ असला तर कोणी लोक बघत नाही किंवा स्किप वगैरे करतात. तर त्याच्यामुळे मग मी जे महत्त्वाचं आहे व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं तर त्याच गोष्टी मी व्हिडिओमध्ये दाखवत असते. तर झालं काय की हा जो केक बनवते तर जो वरचा जो भाग आहे तो थोडासा फिकट दिसत असेल तर ती वेगळीच थोडीशी मी क्रीम घेऊन वरती लावून घेतली आणि त्याच्यानंतरून एक छोटासा नोझल घेतला आणि त्याच्याने मस्त अशी ब्ल्यू कलरची बॉर्डर करून घेतली आणि बॉर्डरला थोडासा डार्क ब्ल्यू सारखा दिसतंय. तर ते मीच मुद्दाम तसं कॉम्बिनेशन केलेलं आहे. तर त्याच्यानंतरून थोडासा पिंक कलर घेतला मी आणि N1 नोझलमध्ये ती क्रीम भरून घेतली पायपिंग बॅगमध्ये आणि त्या नोझलचा वापर करून अशी सुंदर सुंदर मी फुलं बनवून घेतली. ती खूप छान आणि मस्त दिसत होती. आणि हा जो पिंक कलर आहे तो माझा फेवरेट कलर आहे, केकवरती खूप सुंदर दिसतो, कोणती पण तुम्ही डिझाईन करा अतिशय सुंदर दिसतो. आणि त्याच्यानंतर ज्या नोझलने किंवा ज्या क्रीमने मी खाली हे केलेली बॉर्डर केलेली तर तीच क्रीम आणि तोच नोझलचा मी वापर करून मी वरतीसुद्धा छोटी छोटी फुलांवरतीच फुलं छोटी छोटी बनवून घेतली. आणि त्याच्यानंतर जे गोल्डन कलरचे शुगर बॉल्स असतात तर ते टाकून घेतलेले आहेत मी आजूबाजूला, म्हणजे केकचा जो लुक आहे तो अजून थोडासा उठावदार दिसेल आणि अजून केक सुंदर आणि मस्त दिसेल. तर त्याच्यामुळे मी
तशी डिझाईन केलेली आहे। आणि त्याच्यानंतरून माझ्याकडे ज्या मिनी कॅडबरी होत्या त्याचे दोन दोन तुकडे करून घेतले मी आणि असे मध्ये मध्ये लावून घेतले। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मोठी जी मिनी कॅडबरी असते तर ते तुम्ही डायरेक्ट लावलं तरी सुद्धा चालेल, पण मला छोटे छोटे करून लावायचं होतं जेणेकरून ते छान दिसेल। आणि ह्या फुलांना थोडीशी चमक येण्यासाठी मी नंतरून सिल्वर कलरचा स्प्रे मारून घेतला।